नमस्कार, जय महाराष्ट्र। मला एक बोलायचं आहे तुमच्या संगती। तो मागाशी एक व्हिडिओ टाकला होता मी कमेंटचं उत्तर देण्यासाठी। आपण ज्या लोकांना राग आला ती लोकांनाच मी बोलली असेल ना, हे की नाही? बाकीच्यांना काही राग नाही आला, कारण की ज्यांनी बोलली ना मला त्यांनाच राग आला, त्यांनाच मिरची लागली खालनावरनं एकदम। हां, बाकीच्या मिरची नाही लागली एकदम। बाकीच्यांनी खूप चांगल्या कमेंट केल्या, मी वाचल्या। ओ कसं आहे भावानं, मला एकच म्हणायचंय, तुम्ही काय माझी भाऊ भाऊ की नाही रे? तुम्ही माझे चाहनेवाले आहे, चाहते आहे, माहिती आहे मला। पण तुमचं एवढं बारीक लक्ष, एवढं बारीक लक्ष, तुझं कानातलं सोन्याचं हाय का नकली हाय, सोन्याचं असो किंवा नकली असो, माझं मला प्यार, बरोबर आहे का नाही? सोन्याचं असो किंवा नकली असो, कारण पैसे तर मलाच द्यायचेत ना, तुम्हाला नाही द्यायचेत ना। आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे, एक ग्रॅमचं सोन्यासारखं मी हे सोनं आहे, पहिलं सांगते हे सोनं बिनं काहीच नाही। आता जशी चेन आहे माझी, ही चेन एक ग्रॅमच्या सोन्याची आहे, काळपट झाली, आता काळपट काळपट दिसते आता। पण हा लॉकेट आहे ना, लॉकेट माझ्या भावाने माझ्या पोराला गिफ्ट दिलेलं आहे, मग हे लॉकेट मी ह्याच्यात टाकला, तो काय गुन्हा केला तुम्ही सांगा? सोनं 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 घालणं हे महत्त्वाचं आहे का? असेल एक दिवस मला नक्की भेटेल सोनं, का नाही भेटणार? माझं मलासुद्धा मन आहे, मला आज ना तू उद्या माझ्या कधी पैसे येईन, मी बी सोनं घेईन, नक्की घेईन, हे का नाही? आणि हे खरंच डुप्लिकेट आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये चमकते। आता माझा चेहरा एकदा गोरी नाही, मी ह्या व्हिडिओमध्ये चमकते, त्याला मी काय करू? मी बी काळी सावळीच आहे, आमची स्काजलसुद्धा काळी सावळीच आहे। हां, पण ते कसं आहे, व्हिडिओमध्ये असं वाटतं की सोन्याचं घातलं, हे केलं, ते केलं। भावांना तुम्हाला फोकस तर नावट होण्यासाठी दुसरं काहीच येत नाही। जे लोक नाव ठुतात त्या लोकांना काही काम नसतं, तीच लोक नाव ठुतात, बाकीची लोक कोणी नावं नाही ठुत। आता राहिली बात, मध्ये 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 लोकांनी काय लावलं होतं, तू सवर्णाला लई टाप देते। आता आमची सवर्णा किती मस्त चपात्या बनवते, किती मस्त भाकरी करते, किती मस्त स्वयंपाक करते, कोणी शिकवलं तुम्ही सांगा? कोणी शिकवलं, कोणी शिकवलं तुझ्या मम्मीला जेवण बनवायला? हां बघा, मग आमच्या सवर्णाला काही प्रॉब्लेम नाही, काहीच नाही, तर तुम्हालासुद्धा प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे माझ्या भावानं बहिणींनो। हां, जर तुम्हाला माझी कुठं चुकी असेल तिथं मी माफी मागते, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही ना इवरी उरे वाचचं माझं ना सांगताय। अरे तुम्ही, तुम्हाला जर बघायचं असेल तुम्ही बघा ना, जरा नसेल बघायचं नका बघू, बरोबर आहे का नाही? आता काल मी 2 किलो मासं आणलं होतं, किती? 2 किलो मासं। एका बाईने कमेंट केली होती, तुम्ही एवढी जण आणि एवढं मस्त एवढंच कालवून कसं कसं आहे, गावाला एक भाकरी खात्यात एक वाटी काय म्हणतात रस्सा आणि 2 चिंगळ्या किंवा 1 चिंगळी खात्यात सगळीजण, तसंच जेवण आहे। आणि किती माणसं होती खायला, किती माणसं होती? 4 माणसं आहे का नाही? 4 माणसं होती, 4, किती? 4 माणसं। खूप लोक अशी म्हणतात तू मुंबईला कधी जाणार, मुंबईला कधी जाणार? भावन तुम्हाला माहिती आहे इथं काय चाललं आहे ते, मी तुम्हाला हार बात नाही सांगू शकत, हार बात सांगू नाही शकत। मी जमिनीसाठी थांबली इथं, जमीन सोडण्याचा प्रयत्न चालू आहे आपलं। तुम्हाला मी सांगितलं ज्या दिवशी आपली जमीन भेटेल आपल्याला त्या दिवशी सगळ्यांना पार्टी भेटणार, आहे का नाही? कशाची पार्टी द्यायची सगळ्यांना, कशाची द्यायची सगळ्यांना पार्टी? हां हां, कशा द्यायची पार्टी सगळ्यांना बोलवायचं आपल्या घरी? हां, कशाची पार्टी द्यायची तिथे बोलून सांगा। हां, काय द्यायची पार्टी सगळ्यांना, दादाला मामांना काय द्यायची? नीत 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 काय द्यायचं, वडापाव द्यायचा का समोसा पाव द्यायचा, काय द्यायचं तुझ्या आवडीचं? नीत नीत तसं गळ्यात हात नाही घालायचा, काय द्यायचं? सगळ्यांना आपल्या घरी बोलवायचं ना। हां, लास्ती आमची काजल लास्ती, व लय पुरगी गुणी आहे माझी। तर तुम्ही सांगा, लोक जमिनी घेतली आमची, 5 एकर जमीन लोकांनी घेतली, ते सोडवण्यासाठी मी जीवाचं रान करते ते तुम्हाला दिसत नाही, मी एवढं खर्च करते ते तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला फक्त चुका दिसतात माझ्या, तू अशी करते तू तशी करते। अरे विचार करा, आज मी पूर्ण महिना झाला मी गावात राहते, पूर्ण महिना झाला, माझ्या जीवाला किती तकलीफ झाली असेल ते मी कुणाला सांगणार, बरोबर आहे का नाही? खूप लोकांनी चांगल्या कमेंट केल्या, त्यांनासुद्धा माझा थँक्यू सो मच। आणि खरंच मला खूप लोक बघतात, खूप लोक कुठली कुठली लोक मला बघतात, बाहेरगावची सुद्धा लोक मला बघतात। पण
पण काय करणार, मला इंग्लिश वाचता येत नाही म्हणून हा मोठा प्रॉब्लेम आहे. पण तरीसुद्धा मी प्रयत्न करीन शिकण्यासाठी. मला खूप लोकांनी आग्रह केला आहे स्मिता तू इंग्लिश शिक, इंग्लिश शिक म्हणून. तर मी इंग्लिश नक्की शिकेन. आणि तुम्हाला जर वाटतं आहे ना की तुम्हाला मी खोटं काय बोलत असेल तर तिथं मी तुमची माफी मागते. त्यात माझी काही चुकी नाहीच. मला माफी मागण्या काय मी चूक छोट्या बापाची होत नाही एकदम. बरोबर आहे का नाही? जे गोष्टी आहे चुकली त्याला मी मान्य करते. तिथं मी तुमची माफी मागते. पण तुम्ही बिना कामाच्या जर चुका करणार, बिना कामाच्या आमच्या सवर्णाची चूल बघितली कशी डेंजर होती, तेव्हा तुम्हाला दिसलं नाही कोणाला की वा स्मिता तू मुंबई शहरामध्ये राहते तरी सुद्धा शेणाने सारवलं, सुवर्णाला शिकवलं चांगलं, चूल चांगली मांडून दिली, पोरांना कपडे घेतली, पोरांना काही नटापटात सामान घेतली, पोरांना खाया घेतलं, सगळं सगळं काय घेतलं, हे तुम्हाला दिसत नाही, हे नाही दिसत. पण खूप लोकांना दिसलं, खूप लोकांनी चांगल्या कमेंट केला की ताई तू किती करते मुलांसाठी, कितीतरी मुलांसाठी करते. हां विचार करा तुम्ही, करते का तुम्हाला काय काय घेतलं का नात्याने? हां सारखं खाणं आहे पिणं आहे. पुरगी माझा पिछा सुटत नाही. मी मुंबईला जायचं म्हणते पुरगी म्हणते आता जाऊ नको मुंबईला. हां सारखं देते नाही का मला खाया मी? मग सारखं चॉकलेट आहे बिस्किट आहे काय म्हणून आणत नाही हो मी. हां खाऊ पण आहे आमच्या काजलला. हां आता काजलला मला खरं म्हणलं तर मुंबईला घेऊन जायचं होतं. पण काजल काय दिवसभर माझ्याजवळ राहते, रात्री ही जी आई लागते तिला. छोटी आहे अजून काजल, खूप छोटी आहे. आणि काजलला मी खरंच डॉक्टर बनवणार. डॉक्टर सून बनवू किंवा नाही बनवू त्याचा मला गम नाही. पण ही मला मुलगी लय आवडते. मला मुलगी नाही तर ही माझी मुलीसारखी आहे. वा हिला कधीच मी आत्या म्हणून दर्जा नाही देणार. हिला मी आईची माया देणार, आईची माया. हां आहे का नाही ग बाहेर? मग अका लहान म्हणतात ना, एखादं म्हणतात ना एक मन आहे बघा, रानचं पाखरू जवळ येतं, येतं का नाही? मग हे तर माझं पिल्लू आहे, एक नंबरचं पिल्लू आहे, माझं बाळ आहे, बाळ हो आहे का नाही? तुम्ही सांगा बरं. तर तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे माझं, माझं काही चुकत असेल तर तिथं मी तुमची माफी मागते. पण तुम्ही ना, तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही त्याचं काही चुकत नाही, पण तुम्हाला असं वाटतं ह्याच्यामध्ये काहीतरी चुकी करायला पाहिजे असं तुम्हाला वाटते काय काय लोकांना. मग काही लोकांनी किती छान छान कमेंट केल्या, एवढ्या भारी भारी कमेंट केल्या. काही लोक बोलली बरं तू बड्डे कसा बनवला? आता गावाच्या हिशोबाने मी बड्डे बनवला पोराचा. मला खूप लोकांनी मदत बी केली असं नाही की नाही केली, पण कसं आहे गावाला एक एक वस्तू महाग आहे, एक एक वस्तू महाग आहे का नाही? आहे का नाही? हां बरोबर आहे का नाही? तर माझ्या आईपतीच्या हिशोबाने आता तुम्हाला सांगू, जमिनीला कमसे कम खूप पैसे लागणार आहेत. किती कमसे कम? 8 लाख. किती? 8 लाख जमिनीला लागणार आहे. मग हे पैसे सगळं मला भरायच्यात. किती? 8 लाख. हां काय झालं अशी गलती? तर हे पैसे कोण भरणार आहे जमिनीसाठी? माझी बहीण देणार नाही, माझा भाऊ देणार नाही, कोणीच नाही देणार. हे पैसे मला भरायच्यात. माझं मुंबईचं घर मी घाण ठुणार आणि जमीन सुरवून घेणार. बरोबर आहे की नाही? जमीन सुरवणार म्हणजे सोरवणार. तर तुम्हीच सांगा जमिनीचा कुणावर हक्क असन, माझा हक्क असन का माझ्या भावाचा हक्क असन? पैसे मी भरती, कमसे कम 8 लाख रुपये द्यायची बोली असं आता मीटिंग झाली नाही, पण तो सांगतोय असा व्यवहार. हां मग तुम्हाला मी दाखवीन नक्कीच जमीन. तुम्हीच सांगा त्या जमिनीवर कोणाचा हक्क असन, माझा हक्क असेल का माझ्या भावाचा हक्क असेल? पैसे मी देणार, माझ्या बहिणी 1 रुपया देणार नाही, माझा भाऊ 1 रुपया देणार नाही. पैसे कोण देणार आहे? मी देणार आहे. तुम्हीच सांगा. आज मी कोट्याची जमीन आहे ती 5 एकर, 10 लाखाचा खर्च होय ना त्याचा गम नाही मला. पण असं व्हायला नाही पाहिजे. उद्या मी जमिनीसाठी मरमर मारायची आणि बतकीनं माझा भाऊ आणि बहीण टाईम दिसणं उद्या मारायची, तेव्हा मी त्यांना सुरीन का? तुम्ही बघत बसा. तुम्ही तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवा, आज मी महिना झालं गावाला आहे, महिना झालं गावाला आहे. इकडं पळ तिकडं पळ, हे कर ती कर, दुनियाचं करती मी. करते का नाही? मग ते दिसते का तुम्हाला? ह्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवते 17 वेळा. कुठे गेली की व्हिडिओ बनवते का? उद्या माझ्या बहिणीच्या तोंडाला पाणी सुटल. रुपये देत नाहीत जमीन सरवायला आणि ह्याला जमीन देईन मी, जीवाचं रान करीन. हां दिली तर माझ्या भावाला मी जमीन देईन थोडीशी. हां आणि बाकी काय माझ्या हिस्साला येईल तिथे जमीन मी पिकवणार किंवा मी माझं इकून टाकेन. बरोबर आहे का नाही? कारण मला सुद्धा नवरा नाही, मला एक लहान मुलगा आहे, त्याचं पण मला शिक्षण बिक्षण बघायचं आहे. कारण मुंबईचं घर मला घाण ठोयचं आहे. बरोबर आहे का नाही? जमिनीसाठी मी जीवाचं रान करीत
पण जमीन सोरावणार म्हणजे सोरावणार हा, पण बाकीच्यांना मी जमिनीत हात घालू नाही देणार, अजिबात नाही देणार, अजिबात नाही देणार। तेव्हा प्लीज माझ्या भावांना आणि बहिणींना एकच सांगणार, तर तुम्ही खरंच चांगल्या कमेंट करत जावा, मी खूप चांगलं काम करते, पुण्याचं काम करते भावानं, मी पुण्याचं। एक वस्तू तुम्हाला मी सांगते, तुम्हाला माझं आई वडील दाखवलं, भाव भाऊजाई दाखवली, काय म्हणून तुम्हाला नाही दाखवलं, माझं घर संसार दाखवला, जिंदगीची कहाणी सांगितली माझी। तुम्ही बघू शकता स्मिता सातपुते असं सच मारा यूट्यूबला, स्मिता सातपुतेंची कहाणी म्हणलं की तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी येईन, एवढं मी दुःख काढलंय। आज माझं चांगला दिवस यायला लागल्यात, ही जमीन भेटली ना तर विचार करा, स्मिता मोठ्याचा मोठा बंगला बांधू शकते, माझ्या रानात बांधीन मी म्हटलं तर, कळलं का? स्मिताचं मन लय मोठं आहे भावांनो, तुम्हाला नाही माहिती माझ्या चेहऱ्यावर दिसतंय, माझं मन कुचकं नाही रे माझ्या भावानो बहिणींनो। तो प्लीज यार, तुम्हाला जर वाटचं व्हिडिओ नसेल आवडायचं आवडत तुम्ही नका बघू, पण तुम्ही उंगल्या करायचं बंद करून टाका यार, खरंच यार एखाद्याच्या मनावर लागतं। मी आज दुनियाचं मेहनत करते, तसं बघायला तुम्ही कमेंट तर लक्ष देतच नाही, पण मला दोघी तिघीने अशा कमेंट केल्या होत्या की एवढी मच्छी आणि एवढी जुन लोक खाणारे, अरे तुम्ही आम खा ना, गुटली कशाला गिनताय, आम्ही किती बी खाऊ किंवा नाही खाऊ। आणि काही लोकांनी असं बी बोलल्यात की श्रावण महिना चालू आहे आणि तू खाते, मी जिंदगीत कधी उपास नाही पकडला, जिंदगीत कधी मी उपास धरत नाही, मला जमतच नाही उपास धरणं, अजिबात नाही जमत, मी 24 तास खात असते, रात दिवस मी खात असते तू सगळ्यांना माहिती। मग मी खाते माझ्या हिमतीने खाते, कुणाच्या बापाच्या हिमतीचं खाते का मी, कुणाच्या बेमतीवर खाते का मी, तर काय गरज आहे उंगल्या करायच्या, आपल्या थोईचं झाकून लोकांचं बघायचं वाकून, हे सवय आहे काय काय लोकांना। हा, आणि काय लोकांना अशी सवय आहे, ज्या लोकांना काही काम नसतं ती लोकं अशा उंगल्या करतात, खरंच उंगल्या करतात नुसत्या उंगल्या, स्वतःच्या हिमतीवर काय करू शकत नाही, लोकांना नावं ठेवून 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 मोठं करायचं। तर तुम्हाला एकच विनंती आहे, जर तुम्हाला चांगलं जमत नसेल करायला तर वाईट बी बोलू नका भावानं। तुम्हाला माहिती आहे आज मी माझ्या दिलवर म्हणजे माझं दिल त्याच्यामध्ये एवढा मोठा पत्थर ठुलाय, किती एवढा मोठा, आज मी जमीन माझं घर विकायला लागली, माझं मुंबईचं घर विकायला लागली, विचार करा तुम्ही, मला घेता पुन्हा घ्यायला येईन का मुंबईला घर, मी एकदा विकले येईन का तुम्हीच सांगा। तुम्ही थोडासा न्याय करायला पाहिजे की स्मिता सातपुते आपल्या आई बापासाठी, आपल्या भाव भाऊजाईसाठी, आपल्या भावाच्या पोरांसाठी जीवाचं रान करते मी, हा करते का नाही नीत बस, जीवाचं रान करते मी काय नीत बस, असं पाहिजे बस खाली कुठून बस, काय तुझ्या ते दिसते चांगलं वाटत। मग विचार करा, जर तुम्हाला माझं व्हिडिओ नसेल पटत तुम्ही नका बघू, मी तुम्हाला आग्रह नाही केला माझा व्हिडिओ बघा म्हणून, पण काही लोकांनी खूप चांगल्या कमेंट केल्या, त्यांना पुन्हा एकदा थँक्यू सो मच बोलते। आणि तुम्ही डोळ्याने बघा, माझं मुंबईचं घर मी विकणार आहे, विकल्यानंतर ज्या माणसाला पैसे द्यायचं ते देऊन टाकीन, त्याच्यानंतर काय पैसे राहत्या त्या पैशाचं मी बारामतीमध्ये घर घेणार, त्या पैशाचं राहिलेल्या पैशाचं मी बारामतीमध्ये घर घेणार, कारण बारामतीमध्ये कमी पैशामध्ये भेटतं एकदम, तर मी बघतीसुद्धा बारामतीमध्ये, ठीक आहे। तर असं तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ दाखवत जाईन, नवीन नवीन तुम्हाला कॉमेडी करून दाखवत जाईन, आणि जर माझी काही चुकी असेल वाटत असेल तुम्हाला की स्मिता म्हणजे आम्हाला अशी बोलते आम्हाला तशी बोलते, तर ते तर मी तुमची माफी मागते, पण बिना मतलबच्या लोकांची मी माफी नाही मागणार। तुम्हाला तुमच्या तुम्ही त्यांच्या कमेंट वाचून बघा, निस्त उंगल्या करण्याच्या काम आहेत बघा, पण त्यांना दिसत नाही। आज स्मिता सातपुते एवढा तिचा आई बाप गरीब आहेत, भाऊ भाऊजाई गरीब आहेत, सगळे लोक गरीब आहेत, जमिनी असते ती कोण मरतंय, कोणी नाही मरत, मी मरते, मी जीवाचं रान करते, आता मुंबईला चालली, घर विकणार किंवा घाण ठुणार, तर तुम्हीच सांगा घर विकू का घाण ठू, आणि घाण घ्यायचं थोडंसं असेल तर तुम्ही कोणी बी घेऊ शकता माझं मुंबईचं घर, माझं मुंबईचं घर तुम्ही घेऊ शकता, गिरवी घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतःहून घेऊ शकता, मी तुम्हाला माझा पत्ता देईन। जर तुम्हाला माझं मुंबईचं घर घ्यायचं असेल तर तुम्हाला मी इंस्टाग्रामला माझं स्मिता सातपुते आय डी आहे स्मिता सातपुते 50, दुसरी आय डी यस सातपुते 32, हे माझ्या इंस्टाग्रामच्या 2 आयडी आहेत, आणि यूट्यूब तर आहेच आहे। तर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा, मी नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन, एकदम तुम्हाला माझ्या घराची पत्ता देईन, तुम्हाला मी लिंक पाठवीन, लोकेशन पाठवीन, आणि तुम्ही बघू शकता एरियाचे हिशोबाने पैसे असतात, ते सगळ्यांना माहिती आहे।
तर माझं घर असं काय बेकार नाही, काय ना, खूप लक्ष्मी आहे माझं घर. पण कसं आहे, कुछ पाने के लिए कुछ खोना पडतंय, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडतंय, मग माझ्या जमनी सकती मी रान विकू शकते, म्हणजे घर विकू शकते. ठीक आहे, आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच. व्हिडिओ शेअर करत जावा, लाईक करत जावा आणि चांगल्या कमेंट करत जावा. तुमचे जे कमेंट असेल त्या कमेंटला मी त्याचा पुटू काढून यूट्यूबवर मी टाकणार माझ्या स्टोरी ऑप्शनमध्ये, की बघा ह्या ताईने किती मस्त कमेंट केली, ह्या दादाने किती मस्त त्यांना उत्तर दिलं. अशा लोकांचं मी आता व्हिडिओ बनवणार आहे आणि ते मी स्टोरी ऑप्शनमध्ये मी टाकणार आहे. तुमच्या चांगल्या जेवढ्या कमेंट असणार तेवढ्या तुमच्या कमेंट मी स्टोरी ऑप्शनमध्ये टाकणार एकदम. ठीक आहे, आणि माझं काही चुकलं असेल तर पुन्हा एकदा माफी मागते. जय महाराष्ट्र, जय हिंद, बाय, लव यू.